अधिवेशनच्या कार्यक्रमांक म्हणजे बरोबर व्यासपीठाचेर आसात आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद तानवडे, मुरगावचे आमदार म्हणजे मित्र बाब संकल्प आमोणकर, मित्र बाब केदार आमदार सालिगांव, तुमच्या हायस्कूलचे चेअरमॅन एमएलएनडो आर करमळी, तसेच तुमच्या हायस्कूलचे हेडमास्टर श्री तुळशीदास पी देसाय, तशीच श्रीमती स्मिता धुमे मॅनेजर मुरगाव हायस्कूल, व्यासपीठार आशिले बाकीचे सगळे मानेस्त, म्हज्या समोर आशिले बाकीचे सगळे मानेस्त, सगळे हायस्कूलचे टिचर्स आणि खास करून ह्या हायस्कूलचे सगळे एक्स स्टुडंट ज्यांचे फेलिसिटेशन जावपाचे असा त्या सगळ्या जणांक इन ॲडव्हान्स कॉंग्रेच्युलेशन. सर तुळशीदास देसाय आतांच सांगताले की ह्या पुराय स्कुलाचो कार्यक्रम आपूण फक्त एक्स स्टुडंट्सांच्या बळाचेर हो कार्यक्रम करपाक शकलो म्हणून तुमचे हांव खूब खूब अभिनंदन करतां. भुरग्यांनी 5 मिनटां वगी रावचे, फाटल्या भुरग्यांक 5 मिनटां वगी करा, चड वेळ उलोवचो ना जाल्यार गॅदरिंगाक आनीक लेट लागतलो. वगी रावना जाल्यार हांव 10 मिनटां उलयतलो. भुरग्यांक बेगीन कार्यक्रम करपाक जाय जाल्यार अजूनही सांगात वगी राव म्हणून. आणि हा भुरग्यांचो उत्साह खूब असा, तांकां तांचे अजूनही कार्यक्रम स्टेजीर सेलिब्रेट करपाचे असा. आम्ही भाषणां करतले आणि वयतले पण बरेच जाण तो कार्यक्रमूय पळोवपाक रावतले. सगळ्यांचे पेरंट्स हो कार्यक्रम पळोवपा खातीर हांगासर आयला. हांव एक म्हणजे बाप रवींद्र करमळी ह्या स्कुलाचे फाउंडर चेअरमॅन ज्यांच्या पुतळ्याचे अनावरण म्हज्या हस्ते झाले. हांव खरोखरूच तांकां सॅल्यूट करतां. तांचे 50 वर्सां पयलीं तांच्यांनी जें विजन पळयलें म्हणजे सड्या सगळ्या ठिकाणी हायस्कुलाची गरज आहा आणि ती ओळखून तांच्यांनी हायस्कूल स्टार्ट केलें. तांकां सपोर्ट बाकीचे सगळे तांचे मॅनेजमेंट्स, तेन्नाचे टिचर्स आनी बाकी सगळ्यांनी मेळून हें एस्टाब्लीश केलें. पण हांव खास करून तांचे पूत बाब एमिलेंडो करमळी जे OCI कार्ड होल्डर आसात आणि ते आसून सुद्दां आपले 3 म्हयने परत एकदा म्हणजे स्कुला खातीर दिवपाक फुडले 3 म्हयने ते हांगा रावतले आणि दर वर्सा असोच टायम ते ह्या स्कुला खातीर स्पेंड करतात. त्या बद्दल कॉंग्रेच्युलेशन्स टू यू. अदरवायज एकदा फॉरेन कंट्रीन गेल्या उपरांत खूब लोक सोशल कमिटेड असतात, बट आपल्या बापायले स्वप्न आम्ही जे म्हणतात की साकार करपाक जाय, ह्या परिसरातल्या लोकांक डेडिकेटिवली जी सर्वीस दिल्या ती कंटिन्यू दिवपाक जाय. ह्या प्रेरणेंतल्यान, ह्या भावळेंतल्यान म्हणजे आम्ही म्हणटा की आम्ही आमच्या देशा प्रती, आम्ही आपल्या गावा प्रती आपण तितकेच कमिटेड असतात. त्या पद्धतीचे कार्य ते करता. खरोखरूच तांची आणि विशेष करून तांची मिसेस ह्यो बी स्टेजीर असतात, तांची तोखणाय करता. तुमचे असेच डेडिकेशन ह्या स्कुला खातीर आसुनी आणि गव्हर्मेंट ऑफ गोवा ह्या एडेड स्कुलांक अशाच पद्धतीत सातत्यात सहकार्य करीत आयला. हाज्याय फुडें अशाच पद्दतीचें सहकार्य आसतलें. हांव चड वेळ उलोवतना स्कुलांच्या एक्टिविटीचेर बाब संकल्प आमोणकार उलयलो आणि त्याच बरोबर आमचे राज्यसभा MP बाब सदानंद तानवडे उलयले. तुम्ही वेगवेगळ्यो एक्टिविटी करता, स्कुलांतल्या भुरग्यां खातीर करता, सोशल करतात. खूब गोंयांतली कमी हायस्कुलां जी आपली गोल्डन जुबली मनयतात आणि गोल्डन जुबली मनयली सुद्दां जरी आसत जाल्यार जेका आमी म्हणटा आउट ऑफ द बॉक्स थिंकींग हें तुमच्या हेडमास्टराकडे आसा आणि निश्चित रित्या ताचो फायदो हो तुमच्या स्टुडंट्सांक जाता. शिकलेच म्हणून जावचें ना, पण जेका आमी म्हणटा की संस्कारमय शिक्षण जें दिवपाक जाय तें संस्कारमय शिक्षण खूब इम्पॉर्टंट आसता आणि त्या पद्दतीचें शिक्षण तुमचे सगळे टिचर्स दिता. कंटिन्युअसली 100% रिजल्ट लायता आसतना कितें बरो नागरीक घडोवपाचें काम हें सातत्यात सगळे टिचर्स करता, त्या खातीरय तांचें खूब खूब अभिनंदन. गोंय सरकारान म्हणजे हांव शिक्षण मंत्री आसतना कोडींग आनी रोबोटीक हो सब्जेक्ट लावपी गोंय हें पयलें राज्य आसा आनी गेली फाटलीं सातत्यात 4 वर्सां आमी कोडींग आनी रोबोटीक ल्हानसो लॅब आसतलो बट जो लॅब स्कुलांनी एस्टाब्लीश केलो आणि ॲक्च्युअल कोडींग आणि रोबोटीक कितें हे कॉम्प्युटर टिचरांकूय ट्रेनिंग दिले आणि भुरग्यांक कळपाक लागलो की कोडींग आणि रोबोटीक हो सब्जेक्ट कितें आसा. म्हणून तर तुमच्या हायस्कुलांतली 2 भुरगीं जी सिंगापूर वचून, एकटे भुरगे सिंगापूर वचून येले स्पोर्ट्सांत, इवन दो
गोयातली भुरगीं कोडिंग आनी रोबोटीक हो विशय घेवन सिंगापूर वचून आयलीं, जेंच्यांनी इंडिया टिमीक लीड केली. तुमच्या स्कुलांतली भुरगीं जी स्पोर्ट्सांत सिंगापूर वचून आयलीं, तांचें हांव अभिनंदन करतां. बट वन ऑफ द बेस्ट कोडिंग रोबोटीक लॅब तुमी हांगा एस्टाब्लीश केलो, त्या बद्दल तुमचें निश्चीतच खूब खूब अभिनंदन. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 40 वर्षां उपरांत ह्या देशाक नॅशनल एड्युकेशन पॉलिसी, म्हणजे नीव एड्युकेशन पॉलिसी दिली. फाटल्या 40 वर्सांक एड्युकेशन पॉलिसीचेर कोणीच विचार करूंक नाशिल्लो, तो विचार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केलो. आनी फुडल्या 25 वर्सांक कशा पद्दतीचें शिक्षण जाय तें लोकां समोर दवरता आसतना स्किल्ड एड्युकेशन हें खूब महत्वाचें आसा. आनी तें स्किल्ड एड्युकेशन सांगता आसतना तांच्यांनी बेजीक, म्हणजे जाका आमी प्रायमरी एड्युकेशन म्हणटा, तितूंतल्यान टिचींग कशा पद्दतीन करप हो कन्सेप्ट दवरलो. आनी म्हाका दिसता तुमच्या तुमी ह्या हायस्कुलांतूय बी जे बेजीक नर्सरी, म्हणजे जाका आमी KG 1 KG 2 म्हणटा, थंयसरल्यान आमी न्यू एड्युकेशन पॉलिसी, नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक सुरवात केल्या. हांव ताज्या खातीर तुमचें खूब खूब अभिनंदन करतां, कारण नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपी खूब हायस्कुलां कमी आसात. आमी हायर एड्युकेशन लेवलाचेरूय बी अशाच पद्दतीन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर आमी सुरवात केली. आनी एक फुडल्या 5 वर्सांक गोंयांत बरो स्किल्ड मॅनपावर घडोवपा खातीर सगळ्या हायस्कुलांतल्यान स्किल्ड एड्युकेशन दिवपाचेर आमी भर दिला. हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता, 2 दिसांच्या पयलीं आमी जेका म्हणटा की विज्ञान धारा 2023 हो कार्यक्रम आमी सुरवात केलो. आनी हो विज्ञान धारा कार्यक्रम कितें, भुरग्यांच्या मदीं सायन्स, टॅक्नॉलॉजी, इंजिनियरींग आनी मॅथ्स, म्हणजे ह्या 4 गोश्टीची आवड क्रिएट जावपाक जाय. आज पुराय जगांत जर कित्याक स्कोप आसा, सायन्सी खातीर आसा, टॅक्नॉलॉजी खातीर आसा, इनोवेशना खातीर आसा, मॅथ्स आनी इंजिनियरींग ह्या सब्जेक्टाक आसा. खुबशे भुरगे ह्या सब्जेक्टाक भिता, म्हणून तर आमी विज्ञान धारा 500 जाग्यांचेर 500 वेगवेगळे लॅक्चरर्स हे गोंयांत लॅक्चर दितले. सायंटिस्ट आनी प्रोफेशनल कॉलेजीसचे प्रोफेशनल कॉलेजींतले लोक कॉलेजीन येतले, कॉलेजींतले लोक हाय सेकेंडरींत वयतले, हाय सेकेंडरींतले लोक स्कुलांत वयतले, स्कुलांतले लोक प्रायमरी शाळेंत वयतले. म्हणजे प्रायमरी लेवलाचेरूय अशा पद्दतीन सायन्स, मॅथ्स, इंजिनियरींग हेका एट्रॅक्शन क्रिएट करपा खातीर आमी हो प्रोग्राम सुरवात केला, विच इज अ विज्ञान धारा. दुसरो प्रोग्राम आमी सुरवात केलो, विच इज अ स्वयंपूर्ण युवा. ह्या दोन स्वयंपूर्ण युवा ह्या कार्यक्रमांतल्यान फायनान्शियल लिट्रसी आनी फायनान्शियल मॅनेजमेंट, आज भुरग्यांक पयशांचें मॅनेजमेंट कशें करप हें कळप गरजेचें आसा. आनी स्ट्रेस मॅनेजमेंट, आमी म्हणटा मातशें टेंशन येयलें काय भुरगीं आज सुसायड करपाकूय वयता, तो स्ट्रेस मॅनेजमेंट करपाचें 40 वेगवेगळ्या जाग्याचेर ह्या यंग भुरग्यांक बिटवीन द 15 to 28 एज ग्रुपांत तांकां हें शिकोवपा खातीर आमी हो कार्यक्रम नव्यान सुरवात केला. हालींच आमी स्टॅम, STEM स्टॅम नांवाचो लॅब, पयलीं आमी प्रत्येक तालुक्यांत एक लॅब ओपन करपाचो थारायला. त्या लॅबाच्या माध्यमांतल्यान आमी प्रायमरीच्या भुरग्यांक परत एकदां सायन्स, टॅक्नॉलॉजी, इनोवेशन्स आनी मॅथ्स ह्या सब्जेक्टाक आवड क्रिएट करता. म्हाका दिसता मुद्दामून बाब तुळशीदास देसाय सरान आमच्या हरवळ्यांतल्या शाळेंत आमी एक स्टॅम लॅब सुरवात केला की CSR एक्टिविटीच्या अंदर. एकाच लॅबान 800 तरेचे वेगवेगळे एक्सपिरिमेंट जे आमी भुरग्यां खातीर करता, जेणे करून भुरगे प्रायमरी लेवलाचेर इनोवेशन करपा खातीर फुडें वता. मुद्दामून आमच्या जगन्नाथ स्वर्गीय जगन्नाथराव जोशी प्रायमरी स्कूल हरवळे हें वचून तुमी मुद्दामून पळयात. ते एकदम म्हणजे ल्हान भुरग्यांची इनोवेटीव थिंकींग इतके खूब मोठ्या प्रमाणांत वाडटा. पण प्रत्येक तालुक्यांत एका तरी हायस्कुलांत आमी हो लॅब करपाचो थारायला. तुम्ही इनिशिएटिव्स खूब मोठ्या प्रमाणांत घेतला. हांव निश्चित रित्या सांगता की तुमच्या हायस्कुलाक पुराय लॅब हांव स्पॉन्सर्ड करता. आनी निश्चित रित्या फुडल्या 1 महिन्या भितर हो लॅब तुमच्या हायस्कुलांनी बी हांव एस्टाब्लीश करून दिता. तुमच्या सराचो डिमांड आसा की तांकां सोलार आनी वॉटर हार्वेस्टींग ह्या दोन प्रोजेक्टा खातीर गोवर्मेंटाची मदत जायी. आजून आमी अशा पद्दतीन करूंक ना, बट आमी CSRांतल्यान सोलारा खातीर आमी प्रयत्न करता. पण एकदां आमची गॅडा, म्हणजे आमची गोवा एनर्जी डॅवलपमेंट रिसोर्स हे आमचे सोसायटी आसा जी आमचे सोलार प्रोजेक्ट करता, एकदां आमचो CSR टायप जालो काय तुमकां अंडर CSR सोलार दिवपाचे अंदू ना जाल्यार फुडल्या वर्सा निश्चितच हांव जाहीर करता, जेणे करून तुमकां म्हणजे सोलार हे दिवपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो.
अशा सगळ्या स्कुलांनी जर इनिशिएटिव्ह घेतली जाल्यार आमची भुरगीं वेगवेगळ्या पद्दतीन फुडें वचपाक शकतलीं. आणि हे सगळें सांगता आसतना आमकां ह्या आजादी का अमृत काळांत आमी भुरग्यांचो विकसीत भारत 2047 माननीय मोदीजींचे विजन क्लियर आसा. कारण आयचो 15 वर्सांचो भुरगो फुडल्या 25 वर्सांक व जवळपास 40 वर्सांचो आसतलो तो ह्या देशाचो खरो आमी म्हणटा की विकसीत भारताचो साक्षीदार आसतलो. तो खऱ्या अर्थात आमी जेका म्हणटा की सगळ्या सॅक्टरांत लीड करपी आसतलो. मागीर तो इकॉनॉमिकल सॅक्टरांत आसतलो, इंडस्ट्रियल सॅक्टरांत आसतलो, सोशल सॅक्टरांत आसतलो किंवा पॉलिटिकल सॅक्टरांत आसतलो. ताणें ह्या देशाक लीड करपाक जाय. म्हणून विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर ह्या देशाच्या तरणाट्यांत त्याच पद्दतीचो तयार जावपाक जाय. आणि तें काम जर कोण करपाक शकता आसत जाल्यार पेरंट्सांच्या बरोबर तें काम आमचे टिचर्स करपाक शकता. म्हणून म्हणजे तुमच्या सारकिल्या टिचरांनी अशा पद्दतीन जर इनिशिएटिव्ह घेतली आसत जाल्यार विकसीत भारतातले नागरीक हे खऱ्या अर्थात विकसीत भारत करपा खातीर आमकां सगळ्यांक माननीय मोदीजीचे स्वप्न साकार करपा खातीर आणि देश विकसीत भारत 2047 हे साकार करपा खातीर सगळे जाण सक्षम जातले. आमचे सगळ्यांचे भुरगे हे विकसीत भारताचे वाटेकारी जावपाक जाय काय ना? तुमकां जावपाक जाय काय ना? जावपाक जाय आसात जाल्यार माझ्या बरोबर दोनूय हात वयर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. माननीय मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. आमच्या आईच्या तरणाट्यांक जर विकसित भारताचे वाटेकारी जर कोण करू शकता असत जाल्यार या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हेच करपाक शकता. आणि तेच स्वप्न साकार करपा खातीर गोय सरकार आणि मुख्यमंत्री या नात्यात हांव मुरगाव हायस्कूल तुमच्या बरोबर असतलो इतकेच सांगता. आणि परत एकदा हांव टिचरांचे खूप खूप अभिनंदन करता आणि माझी दोन त्रास सोपयता. देव बरें करूं.